दिल्लीत एनडीएच्या गोटात हालचालींना वेग. जेपी नड्डांच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची बैठक. मोदींसोबत मंत्रिपदाची कोण शपथ घेणार याकडे नजरा. मोदी नव्या सरकारचे नवे कॅप्टन. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सत्ता स्थापनेचा दावा. शपथविधी करता रविवारी संध्याकाळी 7:15 वेळ. पंतप्रधान पदाकरता शिंदे अजित पवारांकडून अनुमोदन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींच्या नावाचं अनुमोदन. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत फुटीची शक्यता. 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती. विरोधकांना योग्य ज्योतिषी मिळाला नसल्याची शिंदेंची टीका. उद्धव ठाकरे काही दिवसांनी एनडीए सोबत येतील. शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांचा दावा. मवियात कोणी लहान मोठा भाऊ नाही. नाना पटोलेंच्या दाव्याचा संजय राऊतांकडून खरपूस समाचार. वक्तव्यावरून नाना पटोलेंचा घुमजा. ज्या आमदारांना शरद पवारांसोबत यायचंय त्यांनी 15 दिवसात परत या. रोहित पवारांचा कुंपणावरच्या आमदारांना अल्टिमेटम. शरद पवारांचे 2-3 आमदार अजितदादांच्या संपर्कात. शरद पवार समर्थकांना त्यांच्याच नेत्यांकडून धोका. मिटकरींचा दावा. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर फडणवीसांचा होणार फैसला. फडणवीस तातडीनं राजीनामा देणार नाहीत. भाजपमधल्या सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. फडणवीसांच्या राजीनाम्याला गिरीश महाजनांचा नकार. उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चा खोट्या. महाजनांची स्पष्टोक्ती. राष्ट्रवादीला केंद्रात 2 मंत्रिपदं मिळण्याची चिन्ह. एक कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता. जालन्याच्या अंतरवली सराटीमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त. 40 ते 50 पोलीस कर्मचारी अंतरवली सराटी गावात तैनात. पोलिसांनी जरांगेंच्या उपोषणाला नाकारली परवानगी. मराठा आंदोलक. जरांगे पाटील उपोषणावर मात्र ठाम. पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये चंद्रकांत पाटलांविरोधात बॅनरबाजी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गिरीश गुरणानींकडून बॅनरबाजी. लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपची उद्या महत्वपूर्ण बैठक. वसंत स्मृती पक्ष कार्यालयात दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन. काँग्रेसची दिल्लीत उद्या बैठक. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर होणार विचार मंथन. पंकजा मुंडेनं अहमदनगरमधून विधानसभेचं तिकीट देण्याची मागणी. अहमदनगर भाजप शहर अध्यक्ष अभय आगरकरांची मागणी. मुंबई शिक्षक मतदारसंघाकरता राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांनी भरला उमेदवारी अर्ज. प्रचंड बहुमतानं विजयी होईल नलावडेंनी व्यक्त केला विश्वास. अनिल बोरणारेंनी मुंबई शिक्षक मतदारसंघातून भरला अपक्ष अर्ज. अनिल बोरणारे भाजप प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य. कंगना रनौतला कांचीलात मारणाऱ्या सीआयएसएफच्या सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल. चंदीगड विमानतळावर महिला सुरक्षा रक्षकानं लगावली होती कांचीला. बीडमध्ये ज्ञानराधा पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी फरार सुरेश कुडेला पुण्यातून अटक. ज्ञानराधा पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल. सातारा जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार. चव्हाट्यावर रुग्णांच्या तपासणी दरम्यान डॉक्टर चक्क पबजी खेम खेळण्यात मग्न. उंटाची तस्करी करणारी टोळी हिंगोलीत जेरबंद. ट्रकमध्ये कोंबलेल्या 17 उंटांची सुटका. डोंबिवली रेल्वे स्टेशनवर हाणामारी. लोकलच्या दरवाजात उभं राहण्यावरून वाद. वादातून तरुणांच्या 2 गटात मारहाण. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.